हॅलो फ्रेंड, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आपला काही श्रावण पुढच्या महिन्यात चालू होणार आहे, त्यामुळं आपण काही श्रावण पाळणार नाही. आणि आज आता मी बनवणार आहे गोलमा. गोलमा म्हणजे मी कसा बनवणार आहे ते रेसिपी सांगणार आहे. आणि तुम्ही म्हटलेला आता श्रावण मास चालू आहे तर कसं काय, असं काही नाही. श्रावण महिना आता पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यापासून आपला श्रावण चालू होणार. आणि आता मी बोलणार म्हणजे की तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. हे बघू शकता, पहिला तेल टाकलेलं कांदा टाकला. हे बघू शकता, तेल कांदा आणि त्यात थोडीशी हळद आपण टाकणार आहे. थोडीशी हळद टाकायची. आणि हळद टाकल्यानंतर काय होतं माहिती आहे, हळदीनं प्रत्येक भाजीला कलर येत जातो, त्यामुळे प्रत्येकाला हळद टाकावी लागते. थोडं आता हळद घ्यायचं. थोडं हलवून घेतलं, त्यातच आपण आता एक म्हणजे कांदा लालचवर भाजपर्यंत तेला हे करायचं. आता तेल पण मी जरा भरपूर टाकलेलं आहे. कांदा गरम करायचा. म्हणलं आता फक्त एकदा तरी गोलमा करून खावा, आता परत मिळणार नाही. आणि जास्त करून आता हे काही माझ्यासाठी नाही, मला यात लोकांना द्यायचं आहे. त्यात माझ्या आता गोलमा एक दोघी तर दोघी ती ना आवडतं, त्यांना द्यायचं आहे थोडा थोडा. त्यासाठी मी आता आणले ना, आपण तसाच ठेवून खराब करण्यापेक्षा हे बघू शकता, तसंच ठेवून खराब करून करण्यापेक्षा कोणाचं करून दिलेलं काय वाटतं. म्हणजे आता मी देणार आहे, द्यायसाठी बनवा लागेल. आता लालसर कांदा भाजलेला आहे, त्यात आता आपण एक टॅमॅटो टाकणार आहे. कसं आहे, पहिला तेल, त्यात कांदा. कांदा जास्त करून जास्त टाकलेला चांगला असतो आहे, तर मी टाकला तर जास्त हे घेत चवते. आणि कांदा जास्त टाकायचा. मी दोन कांदे टाकलेले आहेत, एक टॅमॅटो टाकलेलं, त्यात हळद टाकलेलं. आणि आता जास्त लागतं करपूर तोपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आपण. आता थोडंसं भाजूया त्याला. ओके, आता झालेलं आहे करपूर थोडंच भाजलेलं आहे. यात आपण आता चटणी टाकणार आहे. ठीक आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकताय. मला असं थोडं तिखट लागते, मी तिखट जर केलं तरच छान असतं. त्यामुळे मी एक एवढी अर्धी चमच्यात चटणी टाकली. ह्याचं अंतर माझं घेतलं. यात आपण आता हे मी एकदम अशी कोथिंबीर नीट करून ठेवते, म्हणजे याची रोज स्वच्छ करून धुवून ते तर डायरेक्ट तसंच टाकायचं. आणि कधी पण कोथिंबीर आणले आणले तशीच ठेवायची नाही, असं पूर्ण हे करून घ्यायचं. हे बघ, बारीक मी स्वच्छ कापून निवडून ठेवलेले. आणि फ्रीजमध्ये अशी राहते आपण खूप दिवस, खूप दिवस म्हणजे एक आठवडा राहते. आणि आता मी कोथमीर टाकलेली आहे. अजून जर कोथमीर टाकत, कोथमीर तर जास्त खाल्लेलं पण सगळं चांगलं असते. आणि सगळं भाजी कोथमीर चवीला लागते. हे झालं. आता ते आपण सुकट टाकण्यापेक्षा ह्याची भाजी मस्त झालेली आहे. बघू शकता तेच. आता आपण याचं याला ते स्वच्छ निवडून टाकून सगळा घेतलेला आहे. मी मोठा 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 स्वच्छ घेतलेला आहे. मी ते गाळ ठेवलेला आहे ठीक. आणि हा मोठा मोठा घेतलेला आहे. काहीतरी त्याच्यात कसपड घाण असते, त्यामुळे स्वच्छ निवडून घ्यायचं. आता मी यात टाकलं. आता एवढंच आपण टाकलं तर हे पूर्ण पात्याला वरून होतं. कोणकोण तरी हे असं आपण आत्ता केलेलं नाही. हे आत्ता वाळलं आहे, त्यात पाणी वगैरे काही घाला नाही. असंच लोक पात्यात पण असं पण छान लागतं. खरं हे कुरकुरीत होतं. आपण भडंग साखरं नाही, तसं भडंग साखर हे होतं. मी तसं थोडंसं कच्चं जाणवतं, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घालते.
sa samasta color alight. Ayan, sumitak na. थोड़ा सा पानी टक मरा है नहीं ये पानी टक को ना पानी थोड़े से छोड़ेंगे जाले अपने ये पूरा तारे से भी तैयार डाली क्या नंतर ना ना कौन सा कौन सा ना रहा मैं भी थोड़ी कोट मेरे डालते मतलब कोट मेरे जस्ट आउट जैसे ले जैसे वर से भी कोट मेरे डाल दी ये लगता है ना शिज़ून गेट ओके तो मैं ऐसे करूँगा मस्त आज़ारी पर लेने तर तराशी करूँगा जान खावा टेस्टी ला लगते ओके बाय